त्यामुळे उमरत आमदार आदरणीय बाळासाहेब तांबडे यांनी जर उपस्थित आहेत आणि पिंपळवाडीचा उमेदवार या तालुक्याचा जे आता नेतृत्व करतोय मी आपल्या सगळ्यांच्या भेटीला झालेलो आहे. या गावाशी आमची पिढ्यानपिढ्याची नाळ जोडलेली आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. व्यापार व्यवसाय शेतकरी याच्याशी अतिशय जवळची नाळ आमची आहे. पण हे सगळं होत असताना खरं तर राजकारणाच्या अजेंड्यावर ज्यावेळेला आम्ही काम करायला सुरुवात केली त्यावेळेला या गावाबरोबर अतिशय सातत्याने आणि सख्य घेऊन आम्ही मंडळाने काम केलं. या गावच्या विकासासाठी बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्या, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मागच्या 75 वर्षामध्ये सगळ्यात जास्त निधी देणारा आमदार पिंपरी पेठला तुषार सुरू आहे. ही वास्तविकता आहे आणि ही सगळी असलेली डेव्हलपमेंट आणि या सगळा झालेला बदल कृषी क्षेत्रामधला बदल केरुशेट्टी खरंतर संघर्ष केला, रामदर्शन साक्षर आहे, केरुशेट साक्षर आहे आणि मी स्वतः या तालुक्याच्या विकासाच्या जनगणतीमध्ये या पिंपरी पेठा नवडेवाडी असेल गायबीवाडी असेल हा आपला सगळा परिसर असेल याच्यामध्ये खरं खूप जबाबदारीने काम केलं. निवडणुकामध्ये 2014 बऱ्यापैकी मतं मिळाली, 2019 मध्ये थोडा मतांचा टक्का या गावामध्ये कमी आला आणि 2024 मध्ये आता हा एक गाव निवडणुकीला उच्चांकी मतदान करेल हा विश्वास मला या ठिकाणी. कारण असं आहे की मधल्या काळामध्ये जे खोटे गुन्हे दाखल झाले शेतकऱ्यांना ते एक फार मोठी खंत शेतकऱ्यांच्या मनामध्ये बाळासाहेब आहे. खरं तर या लोकांची काही चूक नाही, एखादा मृत्यू झाल्यानंतर एखाद्या कुटुंबाला खरं तर त्या भावना घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी अख्खा गाव तिला उतरलं आणि जवा विचारला गेला प्रशासनाला पण त्या सगळ्याकडे पुष्कळ डाबी करण्यात आली. या लोकांनी आयुष्यामध्ये कधी एकत्र येऊ नये अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि लोकप्रतिनिधी त्यावेळेला अक्षरशः मुख्य बसले होते. लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी कुठल्याही न्यायिकला नाही. मागचे सुद्धा जे गुन्हे होते ते गुन्हे सुद्धा पाठीमागे झालेले हा 2 लाख म्हटले मी निवडून आलेला लगेच बंद करतो म्हटले अजूनपर्यंत बंद झालं म्हणजे सगळे खोटे आश्वासन. एक मिनिट, पिंपरी पेंढर गावात स्वर्गभूमी या ठिकाणी कुठलंही बांधकाम न करता 10 लाख रुपयाचा निधी या लोकांनी चोरलेला आहे याचे पुरावे आमच्याकडे आहेत. म्हणून असे खोटे म्हणजे पैसे यांनी उकाळले दादा, 10 लाख रुपये निधी कुठलंही बांधकाम केले नाही स्वर्गभूमीसाठी 10 लाख रुपये निधी यांनी काढून घेतलेला आहे. या सगळ्याच्या गोष्टी माझी आपल्याला रामसर एकच मिळते. या निवडणुकीमध्ये 2 मातबर कुटुंब उरतात, जी मातबर कुटुंब पैशाने मोठी आहे पण मनाने छोटी आहे. मनाने छोटी असलेली ही माणसं कधी सर्वसामान्यांना भेटत नाही, त्यांना वेळ देत नाही, त्यांच्याशी त्या मळलेल्या माणसाला किंबहुना एखाद्या पाठल्या माणसाला गरीब माणसाला त्यांनी झोपडीमध्ये जायचं धाडस यांच्यात नाही. हे धाडस फक्त 2 हजार आमदारांमध्ये एक म्हणजे बाळासाहेब वास्तविकता आहे. मी आम्ही जिथं बसून आम्ही तिथं बसतो, तुम्ही आम्हाला जे खायला द्याल ते आम्ही खातो, तुम्ही जे पाणी राहतात ते राहतात पाणी पितो, तुम्ही आम्हाला म्हटलं कंट्यांचं पाणी तर कंट्यांचं पाणी पितो. आमच्यामध्ये कुठलाही आविर्भाव नाही. माझी विनंती आहे या तालुक्याला आकार देत चाललेले आपण ही निवडणूक आरपारची लढाई आहे. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मनावर घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी ही आमदार की तुम्ही 100% शरद सक्रिय दिली पाहिजे. त्यासाठी मी स्वतः प्रचंड कष्ट करतो आणि या कष्टासाठी मी आपल्या सर्वांची बांधकी घेऊन काम करतोय. ही बांधकी आपण सर्व जपाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्याला सांगतो जी कामं तुम्ही सुचवाल यातलं एकही काम कुठला तुमचा रस्ता असू द्या. आपल्या या गावातल्या रस्त्याने बऱ्यापैकी पण आता पुन्हा एकदा नव्याने करावं लागतील, काही रस्ते खराब झालेले असतील, पण या सगळ्यामध्ये मी आपल्याला सांगतो जे काम तुम्ही मला पिंपरी पेठ द्याल म्हणजे कुठल्याही वाड्या वस्तीवरचं ते काम संपूर्ण 1 वर्षामध्ये पिंपरी पेठ चकाचक केल्याशिवाय राहणार. उंच पुतळा राजांचा, शरद सरवणे जनतेचा. खरं तर शिवरायाला सर्व आपण काम करतो. मी पिंपरी पेठच्या सर्व आईबाप जनतेला धन्यवाद देतो की एवढं सगळे तुम्ही सर्वांनी जल्लोषात आमचं स्वागत केलं. हे गाव प्रभात घरी आपण काढले, ज्येष्ठांच्या आपण त्यांनी दर्शन घेतलं, सगळ्या ग्राम जनतेचं आपण दर्शन घेतलं. तुमचा आशीर्वाद मताच्या रूपाने आमच्या मागे राहावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिकचं काय न बोलता रिक्षा चिन्ह आहे
संघटना पक्ष संघटना खूप काही ठिकाणी चिखलीचं आहे. तर मला खात्री आहे की तुमचा आशीर्वाद द्याला. तर जसं बच्चूकडून पाच पाच वेळेला आपण शिकले शरद सोडून सुद्धा महाराष्ट्राच्या पटलावर प्रचंड मतदार ठिकाणी अपक्ष निवडून जाईल अशी मला खात्री आहे. साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. ज्या व्यक्ती माणसाने स्वतः आयुष्यभर त्यांच्या कष्ट केले आपल्या सर्वांना बरोबर घेऊन काम केले मी थंडाई धन्यवाद देतो. ग्रामस्थ धन्यवाद देतो. आणि कारवाडीला जायचंय आपल्याला. ज्या ज्या लोकांना शक्य होईल त्या त्या लोकांनी आपण आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.